नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स वर. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? भारताचा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हवाई हल्ला, जैश 3 अड्डे उद्ध्वस्त, हिटलिस्टवर अस्त्रांसह 350 दहशतवादी ठार. पाकिस्तान हॅज टेकन नो कॉन्क्रीट ऍक्शन टू डिसमँटल द इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ टेररिझम ऑन इट्स सॉइल. क्रेडिबल इंटेलिजन्स वॉज रिसीव्ड दॅट द जैश ए मोहम्मद वॉज अटेम्प्टिंग अदर सुइसाइड टेरर अटॅक्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री अँड द फिदाईन जिहादीज were being trained for this purpose. In the face of imminent danger, a preemptive strike became absolutely necessary. In an intelligence-led operation in the early hours of today, India struck the biggest training camp of the Jaish-e-Mohammed in Balakot. In this operation, a very large number of Jaish-e-Mohammed terrorists. भारताच्या हवाई हल्ल्यात जैशचा मोरक्या मसूद अझहरचा भाऊ इब्राहिम, मेवणा युसुफ अझहरसह 350 दहशतवाद्यांना कंठस्थान. भारतीय वायुसेनेचे केले देशभरातून जोरदार कौतुक, फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई पेढ्यांचं वाटप करत देशभर जल्लोष. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद अंतिम टप्प्यात, बुधवारपासून राज्य सरकारचं आरक्षण टिकवण्यासाठीचा युक्तिवाद होणार सुरू. भारताचे मिराज 2000 पाहून पाकिस्तानी विमाने पळाली, मिराज 2000 ची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित. मातीची शपथ, मी देशाचं नाव लुप्त होऊ देणार नाही, 2014 मधील घोषणेचा मोदींकडून पुनरुच्चार. विरोधकांचाही भारतीय वायुसेनेच्या कामगिरीला सलाम, राहुल गांधी, केजरीवाल, असदुद्दीन ओवेसी, शरद पवारांसह अनेकांकडून जवानांच्या धाडसाचं कौतुक. Within 2-3 days after the Pulwama blast, I welcome this step that has been taken. It is a right step which has been taken by the government. We stand with the government on this issue. And secondly, Article 51 of UN Charter gives us the right to act in self-defense. And the modern interpretation of Article 51 is that if a country is not able to stop non-state actors, then another country which is a victim of terrorist violence has the right to act in self-defense, which India has done. This is my interpretation. जवानों ने पाकिस्तान के अंदर घुस के जैश के ठिकानों के ऊपर अटैक किया है और उनके लोगों को, जैश के लोगों को हताहत किया है. इसका ये बहुत ही जांबाज काम उन लोगों ने किया है और पूरा देश इसके ऊपर गर्व महसूस कर रहा है और मैं हमारे इंडियन एयरफोर्स को, जवानों को, सेना को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूँ. सरकार का कितना बड़ा रोल है इस तरह के कड़े एक्शन लेने में? सारा देश इस वक्त सरकार के साथ था और सारा देश इस वक्त प्रधानमंत्री जी के साथ था. कड़े एक्शन की ज़रूरत थी. बसुमतारी जो पुलवामा हमले में शहीद हुए उनकी भी हम यहां याद करते हैं और एयरफोर्स के हमारे जो पायलट हैं उनको हम बधाई देते हैं. भारतीय सेनेनं आपली ताकत या ठिकाणी दाखवून दिली आणि पुलवामा मध्ये आमच्या सीआरपीएफच्या जवानांना ज्या निघृण प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करून
त्यांना शहीद व्हावं लागलं आणि भारत हा कमजोर देश नाही आहे। तर अशा प्रकारे भारतावर हल्ला झाल्यानंतर भारत त्या प्रत्येक शहीदाच्या शहादतचा निश्चितपणे त्या ठिकाणी हिशोब घेईल हे जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं आणि भारतीय सेनेला पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत। आज आम्हाला सगळ्यांना भारतीय सेनेचा अभिमान वाटतो की भारतीय सेनेने हे दाखवून दिलं की जगातल्या मजबूत सेनेपैकी आणि मजबूत देशापैकी एक आमचा देश आहे। आणि म्हणून या सभागृहाच्या सर्वांच्या वतीनं भारतीय सैन्य दलाचं भारतीय वायुसेनेचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि याच्यावर नंतर 11:30 कदाचित पूर्ण ब्रीफिंग झाल्यावर आपण त्याच्या संदर्भात सगळी माहिती सभागृहातही देऊ आणि त्यासंदर्भात आपले मत देखील व्यक्त करू। पण आता जी काही माहिती आली आहे त्या माहितीच्या आधारावर आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सैन्य दलाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर रायगडमधील इंदापूर गावात शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, 2 पोलीस कर्मचारी, 1 होमगार्ड सह ग्रामस्थ जखमी। बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वेची यशस्वी चाचणी, स्थानिकांनी मोठ्या उत्साहात रेल्वेचे केले स्वागत। आणि सांगली महापालिकेची अतिक्रमण मोहीम तीव्र, बेवारस वाहने घेतली ताब्यात, अधिकारी व्यापारी यांच्या जोरदार वादावादी। हेडलाइन्स प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है, इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया, सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा। हाँ मैम। हाँ मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा।